नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून सर्वांना असा प्रश्न पडला आहे की मी भाजप विरोधात बोलतोय, तर मी भाजप विरोधात बोलत नसून गुजराती उद्योगपती लॉबी विरुद्ध सर्वसामान्य नागरिक अशी लढाई मी देशामध्ये लढतोय. मित्रांनो, गुजराती उद्योगपत्यांनी मॅन्युक्युलेट केलेलं प्रायव्हेट लिमिटेड सरकार हे भाजपला हायजॅक करून केंद्रामध्ये सत्ता भुषवत आहे. त्या सरकारचं नाव आहे मोदी सरकार. या मोदी सरकारच्या विरुद्ध मी छाती ठोकून आज देशामध्ये लढतोय. मोदी सरकार हे धडाडीचा निर्णय घेण्यासाठी अतिशय फेमस आहे. त्यांनी कधीतरी नोटबंदी, GST, लॉकडाऊन एवढंच काय, तर ज्यांच्यावर 70,000 कोटींचे सिंचन घोटाळ्याचे आरोप लावले त्यांच्याबरोबरही शपथविधी घडून घेऊन हे सरकार सत्तेमध्ये जाऊन बसलं. आपल्या राज्यातील सर्वच विरोधी पक्षांमधले नेते आज या मोदी सरकारला सरेंडर झालेले आहेत. त्यामुळं कधीकधी असा प्रश्न पडतो, महाराष्ट्रामध्ये असलेली मुंबई कधीतरी सकाळी उठल्यानंतर कळेल की हा गुजरातचा भाग आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्याला एकत्रित ठेवायचं असेल आणि देशामध्ये या गुजराती उद्योगपत्यांनी उभारलेल्या या मोदी सरकारविरुद्ध आपल्याला लढायचं असेल, तर संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये माझा जय हिंद जय महाराष्ट्र.